अमित शाह यांच्याबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्याला घेऊन बैठक पार पडते. पुढे पाहूया सीमावादावर केंद्रात होणाऱ्या बैठकीचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्वागत केलं. तसंच गृहमंत्री शहा हे कोल्हापूरचे जावई असून कोल्हापुरातल्याच कोल्हापूरमधल्या सीमावादाचे म्हणजे तिथल्याच लोकांना सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच प्रकरण कोर्टात असलं तरी केंद्राने त्यावर बोलू नये का असं वक्तव्य करताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांनी मध्यस्थी करावी अशी मागणीही राऊतांनी केली. की गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवांवरती अन्याय होतो आहे. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडलं जात आहे, भरडलं जात आहे. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न इतकाच आहे, फक्त गृहमंत्र्यांनी गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष हा कोल्हापुरात होतो कारण बॉर्डर सीमा आहे ती. त्याच्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती. न्यायालयामध्ये अनेक प्रकरणं आहेत म्हणून काय केंद्रानं हस्तक्षेप करायचा नाही का, संसदेनं बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं सलग सुनावणी राहून, कारण तो राजकीय प्रश्न बनला. पण 20 ते 25 लाख मराठी बांधवांचा प्रश्न न्यायालय तारखावर तारखा देते आहे. जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो न्यायालयामध्ये, न्यायालयामध्ये इतर काही प्रश्न जे असतात सरकारच्या इंटरेस्टचे ते सुटू शकतात. पण सीमा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारचा घटनाबाह्य सरकारचा विषय असेल त्याच्यावर तारखा पडतायत. आज जर 2 मुख्यमंत्र्यांना घेऊन आमचे गृहमंत्री बसणार असतील तर आणि त्यातून काही चांगलं निघणार असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. आणि याच बैठकीच्या संदर्भातला पुढला अपडेट आपल्या हाती येतो.